तुम्हाला पवार मुख्यमंत्री चालतात, तुम्हाला चव्हाण मुख्यमंत्री चालतात, अरे तुम्हाला देशमुख मुख्यमंत्री चालतो, तुम्हाला फडणवीस मुख्यमंत्री चालतो. ठाकरे आले परवानग्या आल्या बस, ठाकरे आले परवानग्या आल्या बस. नमस्कार. यावर्षी राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे. काल उद्धव ठाकरे हे पैठण दौऱ्यावर होते. त्यांनी त्यांच्या पक्षात सचिन घायाळ यासारख्या एका उच्च शिक्षित तरुणाला पक्षात प्रवेश दिला. सचिन घायाळ हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत, युवा उद्योजक म्हणून ते सुपरिचित आहेत. त्यांनी सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करून 2014 साखर उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवले. तेव्हापासून ते संत एकनाथ सहकारी साखर कारखाना यशस्वीपणे चालवत आहे. येथेही त्यांनी आपला ठसा चांगला उमटवला आहे. ते सध्या पैठणची विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, जे कोणत्याही पैठणमधील एखाद्या मोठ्या नेत्याला जमलं नाही असं त्यांनी बंद पडलेला संत एकनाथ साखर कारखाना पुन्हा चांगल्या प्रकारे रुळावर आणला. सध्याचं महाराष्ट्रातील राजकारण पाहता त्यांनी काल उद्धव ठाकरेंसमोर भरसभेत मांडलेले विचार आणि त्यांचं भाषण खरंच ऐकण्यासारखे होते. तशी काल मीडिया त्यांची जेवढी चर्चा व्हायला हवी होती तेवढी पाहायला मिळाली नाही. जर एखादा राज्यातील इकडून तिकडे फक्त राजकारण करणारा एखादा मोठा नेता एखाद्या पक्षात प्रवेश केला असता तर मीडियावाल्यांनी त्यांची ब्रेकिंग बातमी ही दिवसभर चालवली असती. पण एखादा उच्च शिक्षित तरुण जर राजकारणात चांगल्या संकल्पनेतून येत असेल तर त्याला सगळ्याच घटकांनी पाठबळ दिलं पाहिजे. कारण सध्याची परिस्थिती पाहता असे उच्च शिक्षित लोक महाराष्ट्राच्या राजकारणात फ्रंटला येणं अत्यंत काळाची गरज आहे. तेव्हाच तर आपण आपल्या भागाचा आणि आपल्या या महाराष्ट्राचा एक चांगल्या प्रकारे विकास करून घेऊ शकतो. चला तर बघूयात, सीए असलेल्या सचिन घायाळ यांनी पहिल्यांदाच एका राजकीय व्यासपीठावरून काय विचार मांडलेत. मित्रांनो, आपल्या सगळ्याला माहीत आहे की 2013 आश्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना बंद पडला होता. त्यावेळेस या पैठणचे गद्दार आमदार जे आहेत, जे आता मंत्री झाले होते, आता खासदार झालेत, ते गद्दार आमदार या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे त्यावेळेस चेअरमन होते. त्यावेळेस संत एकनाथ साखर कारखाना बंद अवस्थेत होता. या गद्दार आमदारांनी हर्षवर्धन पाटील असू द्या, बागडे नाना असू द्या, जयंतराव पाटील असू द्या, सगळ्यांचे उंबरटे झिजवले. परंतु हा संत एकनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी त्यावेळेस कुणीही आला नाही. पैठण तालुक्यातील सुद्धा कुणी माईका लाल त्यावेळेस उठून उभा राहिला नाही आणि म्हटला नाही की मी हा साखर कारखाना चालवेल. परंतु मित्रांनो, या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कॉलनीमध्ये माझं लहानपण गेलं. 2 पत्र्याच्या खोल्यामध्ये माझं कुटुंब राहिलं. माझ्या वडिलांनी या 40 या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची सेवा केली. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, त्यामुळे ही तळमळ माझ्या मनात होती. स्वतः चांगल्या पद्धतीचे सीएचे क्लासेस पुण्याला चालू असताना मी 2014 हा बंद पडलेला संत एकनाथ सहकारी साखर कारखाना चालू केला. त्यावेळेस जर हा संत एकनाथ सहकारी साखर कारखाना जर चालू झाला नसता तर हे गद्दार आमदार त्यावेळेस आमदारसुद्धा होऊ शकले नसते अशी परिस्थिती त्यावेळेसची होती. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, हा संत एकनाथ सहकारी साखर कारखाना चालवताना असंख्य अडचणींचा सामना आम्ही मागच्या 10 केला. पण कधी शेतकरी आणि कष्टकरी यांनी आम्हाला साथ दिली आणि आजपर्यंत आम्ही हा संत एकनाथ कारखाना भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या प्रगतीपथावर नेण्यासाठी अहोरात्र झटत आहोत. मित्रांनो, हा साखर कारखाना ज्यावेळेस मी चालवायला घेतला त्यावेळेस जेव्हा 2006 साली या साखर कारखान्याच्या माध्यमातनं तेव्हाच्या संचालक मंडळाने 300 शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बुलढाणा अर्बन बँकेचे कर्ज टाकले होते. 300 शेतकऱ्यांचे सातबारे गुंतले होते. पण माझ्यासारख्या तरुणांनी ज्यावेळेस हा साखर कारखाना चालवायला घेतला त्यावेळेस त्या सर्व शेतकऱ्यांचे सातबारे कोरे मी करून दिले आणि त्यानंतर त्या सगळ्या शेतकऱ्यांना त्या कर्जाच्या विळख्यातून सोडवलं. हे ज्यावेळेस 2006 ते कर्ज झालं होतं त्यावेळेस मी इयत्ता 5 होतो. तुम्हाला सांगतो, आज लोक म्हणतात की या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर कर्ज आहे. होय, कर्ज आहे. परंतु तुम्हाला कुठं ना कुठंतरी या गोष्टीची जाणीव पाहिजे की सचिन घायाळने हे कर्ज केलेलं नाही आहे. याआधी जितके संचालक मंडळ आले त्या सगळ्या संचालक मंडळांनी हा कारखाना धुतला खाल्ला आणि त्यानंतर या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर कर्ज करून ठेवले. माझ्यासारख्या युवकाने ज्यावेळेस हा साखर कारखाना चालवायला घेतला त्यावेळेस मी 29 या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावरची देणी आणि कर्ज फेडले. मी संत एकनाथ सहकारी साखर साडे बाराशे टनाची कॅपॅसिटी 2700 टनापर्यंत नेऊन घातली. नवीन बॉयलर टाकलं, करोड रुपयाची मशिनरी टाकली. त्यामुळे मला या निमित्ताने सांगायचं आहे की आज तुम्हाला सांगतो, मी नारळ फोडणारा पुढारी नाही आहे. मी नारळ फोडू पुढारी नाहीये. मी फक्त नारळ फोडत नाहीये, तुम्हाला मी सांगतो, या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि ऊसतोडणी मजुरांच्या जीवावर हा साखर कारखाना 5000 टनी काढून दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. ही शपथ मी या व्यासपीठावरून घेतो.
ज्या लोकांनी या साखर कारखान्याचं वाटोळं केलं, संदीपान बुमरे या साखर कारखान्यामध्ये स्लीपबॉय होते, परंतु त्यांनी कधी या साखर कारखान्याला बरं बघितलं नाही, त्यांनी कधी या साखर कारखान्याचा विकास केला नाही, या साखर कारखान्याच्या विकासामध्ये कधी अडीअडचणी आणल्या, आणि जे इतर लोकसुद्धा या साखर कारखान्याला नावं ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, मला सांगायचं आहे की तुम्ही आजपर्यंत एखादा व्यवसाय तरी करत दाखवला का? एखादी पानटपरी तुम्ही चालवून दाखवा, नाही तर एखाद्या हातगाडीवर 5-10 डझन केळं तरी विकून दाखवा, आणि त्यानंतर सांगा की साखर कारखाना कसा चालवायचा असतो. साखर कारखानदारी आणि येणारे प्रोजेक्ट्स काय आहे हे इतर लोकांच्या कल्पनेच्या बाहेरचे, परंतु मी त्याच्यामध्ये जगतो आणि मला विश्वास आहे, माझ्या पैठण तालुक्यातल्या सगळ्यांना माहिती आहे की सचिन गायने जर एखादं काम हातामध्ये घेतलं तर ते काम संपवल्याशिवाय मी कधी स्वस्थ बसत नाही. एका साखर कामगाराचा मुलगा जर साखर कारखान्याचा चेअरमन होऊ शकतो आणि प्रस्थापितांची मक्तेदारी जर मोडीत काढू शकतो, तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे प्रोजेक्ट सगळे कम्प्लीट करून पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण 2705 रुपयाचा सगळ्यात मोठा जो आहे, 2705 रुपयाचा आपण सगळ्यात जास्त ऊसाचा भाव जो आहे आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिला. आज आपल्याकडे कुठले बाय प्रोडक्ट्स नाही आहे, काही नाही आहे, परंतु हमारा जिगर बडा आहे और उस जिगर के बेसिस पे हम बहुत सारी मंजिल जो आहे आगे तैर करेंगे. तुम्हाला सांगतो की लोक असं म्हणतात की हे नाही ते नाही, परंतु मला सांगतो की पंखो से कुछ नहीं होता, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मंजिले उन्हीं को मिलती है सपनों में जिनके जान होती है. त्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आमच्या स्वप्नामध्ये जीव आहे आणि आम्ही तो जीव ओतून हे सगळे प्रोजेक्ट पूर्ण करून दाखवणार. मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक साखर कारखान्यावर मंगल कार्यालय आहे का? नाही, आपल्या पैठण तालुक्यामध्ये असं एखादं मंगल कार्यालय असावं असं कोणी आजपर्यंत विचार केला? आज उद्धवजींच्या हस्ते या तमाम नागरिकांसाठी सुंदर मंगल कार्यालय जे पैठण तालुक्यात इथं कुठंच नाही असं चांगलं मंगल कार्यालय या ठिकाणी लोकार्पण झालंय आणि ते मंगल कार्यालय खुलं झालंय. मित्रांनो, काही जण असं म्हटले या साखर कारखान्याच्या काही भूमिपूजनाला परवानगी आहे नाही वगैरे फालतू गोष्टी. तुम्हाला सांगतो, तुमच्यात हिम्मत असेल तर ऑफिसमध्ये या आणि परवानग्या बघा, परवानग्याची फाईल ठेवलेली आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ठाकरे आले परवानग्या आल्या, बस. ज्या काही राहिल्या असतील उद्धवजी आले, बाकीच्या सगळ्या गोष्टी येऊन जातील. उद्धवजी, आज आपण आलात या पैठण तालुक्यामध्ये, तुमचं स्वागत या वरुण राजाने केलेलं आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही येऊपर्यंत, तुम्ही जोपर्यंत वैजापूरहून निघाले तोपर्यंत इथे पाऊस नव्हता. जेव्हा पावसाला कळालं की उद्धवजी पैठण तालुक्यात येते, तेव्हा वरुण राजा तुमच्या स्वागताला हजर झाला. त्यामुळे तुम्हाला सांगतो, ही शुभघडी आहे. तुमच्या हाताने जे भूमिपूजन झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी काटेकोर नियोजनाने आम्ही पूर्ण करू हा तुम्हाला मी शब्द देतो. येणाऱ्या, तुम्हाला एवढं पण सांगतो, येणाऱ्या भविष्यकाळामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत आणि या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्तेच या सगळ्या प्रकल्पाचं आम्ही लोकार्पण करू हा विश्वास तुम्हाला देतो. मित्रांनो, अनेक जणांना वाटत असेल की सचिन गायासारखा चार्टर्ड अकाउंटंट आज राजकारणामध्ये का शिरला. मित्रांनो, मागच्या 2.5 वर्षापासून या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे, त्या गलिच्छ राजकारणामध्ये तुमच्या राजकारणामुळे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कुटुंबाच्या सगळ्यांच्या मनामध्ये, सगळ्या युवकांच्या मनामध्ये एक चीड निर्माण झालेली आहे. राजकारणाकडे आपण खूप वाईट नजरेने बघायला लागलेलो आहे. मला एक गोष्ट सांगा, या 2.5 वर्षामध्ये गद्दारी झाली, महाराष्ट्राने स्वतःचा स्वाभिमान गमावला. ज्या लोकांना तुम्ही मोठं केलं उद्धवजी, त्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला. मला तुम्हाला एक जनतेला प्रश्न विचारायचा, या व्यासपीठातून फक्त पैठणच्याच नाही तर सवंद महाराष्ट्राच्या जनतेला मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि मनातून त्या गोष्टीचं उत्तर द्या. मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला पवार मुख्यमंत्री चालतात, तुम्हाला चव्हाण मुख्यमंत्री चालतात, अरे तुम्हाला देशमुख मुख्यमंत्री चालतो, तुम्हाला फडणवीस मुख्यमंत्री चालतो, मग ज्या ठाकरे घराण्यानं या महाराष्ट्राला जपलंय, ज्या ठाकरे घराण्यानं महाराष्ट्राच्या मराठी बाणा जिवंत ठेवलाय, त्या ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री 5 वर्ष तुम्हाला चालू नये ही किती मोठी शोकांतिका आहे, हा विचार करण्याची गरज आहे. मित्रांनो, माझी राजकारणामागे येण्यामागे एक भूमिका आहे की मला माझं पोट जे आहे ते राजकारणावर ठेवायचं नाही आहे,
परंतु मला असं वाटतं की या देशाचा चेहरा मोरा, या राज्याचा चेहरा मोरा बदलला पाहिजे, या तालुक्याचा चेहरा मोरा बदलला पाहिजे. मित्रांनो, आपण जेव्हा म्हणतो की या देशाचा आरोग्यमंत्री एखादा चांगला डॉक्टर असावा, या देशाचा क्रीडामंत्री एखादा चांगला खेळाडू असावा, या देशाचा अर्थमंत्री एखादा चांगला चार्टर्ड अकाउंटंट असावा, या देशाचा शिक्षण मंत्री एखादा चांगला शिक्षक असावा, या देशाचा सायन्स मिनिस्टर एखादा चांगला सायंटिस्ट असावा, या देशाचा टेक्नॉलॉजी मिनिस्टर एखादा चांगला इंजिनियर असावा, हे केव्हा शक्य आहे? जोपर्यंत डॉक्टर्स, इंजिनियर्स, सायंटिस्ट, इंजिनियर्स या सगळे लोक जे आहेत, तर ते जोपर्यंत या राजकारणात येत नाही तोपर्यंत आपल्या देशाचं हे जे आपलं स्वप्न आहे ते कधी पूर्ण होऊ शकत नाही. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, जगातला सगळ्यात मोठा जो सायंटिस्ट आहे अल्बर्ट आइन्स्टाईन, त्यांना असं म्हटलंय की इट इज नॉट द ॲक्टिव्हिटी ऑफ रास्कल्स दॅट डिस्ट्रॉइज द नेशन. आय रिपीट, इट इज नॉट द ॲक्टिव्हिटी ऑफ रास्कल्स दॅट डिस्ट्रॉइज अ नेशन, बट इट इज द इनॲक्टिव्हिटी ऑफ गुड पीपल दॅट डज इट. म्हणजे वाईट लोकांमुळे आपला समाज बर्बाद होत नाही आहे, परंतु चांगली लोकं त्या वाईट लोकांचे जे चाळे असतात ते खपून घेतात, त्यामुळे आपला सगळा समाज बर्बाद होतो. या जगामध्ये 99% लोकं चांगली आहेत, 1% लोकं जे आहेत ते दळबदरी आहेत, परंतु ते 1% लोकांना कोणी विरोध करत नाही, 99% लोक जे आहेत तर त्यांचं बघून घेतात, त्यांचं सगळं पोटात घेतात, त्यामुळे जो आहे आपला देश अशा राजकारणामुळे जो बर्बाद व्हायला लागलाय. त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे की चांगल्या आणि सुशिक्षित युवकांनी आज उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभा राहण्याची गरज आहे. त्यामुळे माझ्या रूपानं मी हा प्रयत्न करतो. एकाच गोष्टीचं वाटतं की या तालुक्यात सर्व काही असून सुद्धा फक्त विकासात्मक दृष्टी असलेला राजकीय पुढारी या तालुक्याला मिळाला नाही. या गद्दारांनी या तालुक्याची नुसती वाट लावली. मला तुम्हाला विचारायचं आहे की गावागावामध्ये सिमेंटचे गट्टू बसवणे हा काही विकासाचा मॉडेल आहे का? गावागावामध्ये विकास सिमेंटचे गट्टू बसवणे हा जर तुम्हाला जर विकास वाटत असेल तर येत्या काळामध्ये आपण कधीच विकसित होऊ शकत नाही. सांगायचं आहे आपल्या तालुक्यात शिक्षणाची परिस्थिती खूप बिकट आहे. साधे एखादे CBSEचे स्कूल सुद्धा आपल्या तालुक्यात नाही. आपल्या मुलांना A to Z म्हणता येतं, पण जर HBCD काही लिहून दाखवायचं म्हटलं तर लिहिता येत नाही. मुलींच्या शिक्षणाची अवस्था खूप बिकट आहे. मुली 10वीनंतर सगळं शिक्षण सोडतात. शाळेत जायला साधे शौचालय नाही, मास्तरांना सुद्धा 1.5-2 किलोमीटर दूर जावं लागतं. आपण बघतो की आज 3-3, 4-4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार होतात. अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या तालुक्यामध्ये जर शिक्षणाची सोय नसेल तर भविष्यामध्ये आपल्या ज्या मुली आहेत, आया बाळ्या बहिणी मुली ज्या आहेत, तर त्या आपण दुसरीकडे शिकायला कसं ठेवू शकतो? त्यामुळे आपल्या तालुक्यात KG to PG शिक्षण मिळालं पाहिजे आणि उद्धव साहेबांच्या माध्यमातून आपण तो पूर्ण करायचा निर्धार करू. आपल्या तालुक्यातील गोरगरिबांची मुलं डॉक्टर्स, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट, पायलट, IAS, IPS, IRS, आर्किटेक्ट झाली पाहिजे. आणि ते सगळं करण्यासाठी उद्धवजी आमच्या तालुक्याकडे तुम्ही विशेष लक्ष द्या की जेणेकरून या तालुक्यात आपल्याला खूप आतापर्यंत प्रेम दिले. ठाकरे घराण्याच्या पाठीमागे हा तालुका आहे, यानंतर सुद्धा राहणार आहे. त्यामुळे हा तालुका तुमचा घरचा तालुका समजून येणाऱ्या काळामध्ये आपण या तालुक्याला झुकतं माप द्यावं, मी अशी विनंती करतो.